ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागात वास्तव्य करणं आणि शिक्षणासाठी खर्च करणं परवडत नाही तसंच नोकरी व्यवसाय करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं शक्य होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी देशातील पहिलं डिजिटल विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू होणार आहे हे डिजिटल विद्यापीठ सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज मुंबईत सांगितलं उच्च शिक्षणामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील प्रयत्नशील आहेत त्यातूनच ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देणारं महाराष्ट्र डिजिटल विद्यापीठ राज्यात सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती नामदार पाटील यांनी आज मुंबईत दिली ग्रामीण भागातील विशेषतः शेतीसह विविध पारंपरिक ग्रामीण उद्योग व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना उच्च शिक्षणासाठी आपल्या मुलांना शहरात पाठवणं शक्य होत नाही तर शहरी भागातही कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी अर्थार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेअभावी उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणं शक्य होत नाही असा मोठा वर्ग डिजिटल विद्यापीठाच्या माध्यमातून उच्च शिक्षणात सहभागी होऊ शकतो असा विश्वास नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला या विद्यापीठाच्या ऑनलाईन शिक्षणाद्वारे पदवीचे आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवले जातील त्याचप्रमाणे रोजगार मिळवून देणाऱ्या कला आणि कौशल्याचं ऑनलाईन प्रशिक्षण या विद्यापीठाद्वारे देण्यात येईल त्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात शैक्षणिक केंद्र सुरू करण्यात येईल लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आणि कॉम्पिटन्सी मॅनेजमेंट सिस्टीमचा उपयोग करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यात येईल तसंच प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक प्रशिक्षण देण्यात येईल अशी माहिती उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी दिली अशा पद्धतीचं डिजिटल विद्यापीठ हे देशातील पहिलं विद्यापीठ ठरणार असल्याचंही नामदार पाटील म्हणाले